सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने प्रदेश नेत्यांच्या आदेशानुसार दिवंगत नेत्यांची जयंती साजरी करून त्यांच्या कामांचा उजाळा देण्याला सुरुवात करण्यात आली आहे। सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने प्रदेश काँग्रेसच्या आदेशानुसार माजी सर्व दिवंगत नेत्यांची जयंती व पुण्यतिथी साजरी करून त्यांच्या कामाचा उजाळा यावेळी कार्यकर्त्यांना दिला जातो। परंतु सोलापुरात माजी आमदार माजी खासदार सोलापूरसाठी व काँग्रेस पक्षासाठी भरपूर असे योगदान दिले आहे। अशा या दिवंगत नेत्यांचाही सोलापूर काँग्रेस भवन येथे त्यांची पुण्यतिथी व जयंती साजरी करावी व त्यांच्या कामाचा उजाळा काँग्रेस कार्यकर्त्यांना मिळावा असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादल सरचिटणीस अशोक कलशेट्टी यांनी अस्मिता विजयशी बोलताना म्हणाले। मी अशोक कलशेट्टी जनरल सेक्रेटरी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादल आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार जे महाराष्ट्रातले दिग्गज नेते आहेत त्यांची जयंती आणि पुण्यतिथी या सोलापूर शहर काँग्रेस कमिटीमध्ये केले जातात। परंतु माझं मत असं आहे की सोलापूर शहरामध्ये अनेक दिग्गज नेते होऊन गेलेले आहेत, मग ते सामाजिक क्षेत्र असो, राजकीय असो, सहकार क्षेत्रात असो, अनेक कामं त्यांनी या सोलापूर शहरासाठी केलेले आहे आणि या सोलापूर शहरामध्ये उद्योगधंद्यामध्ये भर घालण्याचं काम त्यांच्या हातात झालेलं आहे। त्यांच्यामुळे अनेक लोकांना रोजगार देखील या उपलब्ध करून देण्याचं काम या नेत्यांनी केलेले आहेत। मग ते मार्केट कमिटी असो, सिद्धेश्वर बँक असो, DCC बँक असो, सूतमेल असो आणि साखर कारखाना असो, असे अनेक संस्था उभा करण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे। असे नेते आज दिवंगत झालेले आहे, त्या नेत्यांचा पुण्यतिथी आणि जयंती सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून केलं पाहिजे असं एक माझं मत आहे। कारण जेणेकरून या नवीन पिढीला ज्या नेत्यांनी या सोलापूरसाठी काय केले, किती उद्योगधंदे उभा केले आणि किती गोरगरिबांना रोजगार देण्याचं काम त्या नेत्यांनी केलेलं आहे, त्यांचा विचार या नवीन पिढीला देण्यासाठी त्यांची जयंती आणि पुण्यतिथी शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं व्हायला पाहिजे।